मराठी स्वागत आहे घरगुती वादातून आपल्या पतीवर धारधार शस्त्राने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या येरडवली येथे हा प्रकार घडलाय खुनाच्या घटनेनंतर संशयित पत्नी पसार झाली आहे तर एकाच दिवसात मिरज तालुक्यामध्ये सलग दोन खुनाच्या घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या येरंडोली या ठिकाणी पारधी वस्तीवरील कुटुंबातल्या पत्नीमध्ये घरगुती वादातून भांडण झाले वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळून पत्नीने थेट पतीचा खून केल्याची घटना घडली सुभेदार आनंदराव काळे वय वर्ष पंचेचाळीस असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर चांदणी काळे असे पत्नीचे नाव आहे दुपारच्या सुमारास जेवण बनवताना दोघा पत्नीमध्ये वाद सुरू झाला यातून सुभेदार काळे पत्नी चांदणी हिच्या अंगावर धावून गेला यावेळी पत्नीने धारदार शस्त्राने पती सुभेदार काळे याच्या अंगावर आणि छातीवर वार केले यामध्ये पती सुभेदार काळे याचा मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच पारधी वस्तीवर एकच खळबळ उडाली दरम्यान मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला तर या घटनेनंतर पत्नी चांदणी काळे ही पसार झाली आहे